बांबूची वाकाटी घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे ट्रक आगीत जळून खाक झाला आहे. बर्निंग ट्रकचा थरार गुरुवारी सायंकाळी 5:30 सुमारास भुईबावडा घाटात घडला. ट्रक चालक व क्लीनर सुदैवाने बचावले असून भुईबावडा घाटातील वाहतूक मात्र ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. शेर्पे येथून सांगलीकडे चिवा काठी भरून भुईबावडा घाटातून हा ट्रक सांगलीकडे जात होता. ट्रक भुईबावडा घाटात जात असताना गगनबावड्यापासून मागे 3 किलोमीटर अंतरावर ट्रकने अचानकपणे पेट घेतला. ट्रक चालक व क्लीनरने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने उग्र रूप धारण केल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, कुलदीप पाटील, राहुल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान घाटातील वाहतूक चांगलीच ठप्प झाली होती. आग विझवण्यासाठी पोलिसांनी कणकवली येथील अग्निशामक बंब पाचारण केला मात्र सायंकाळी उशिरापर्यंत बंब पोहोचला नव्हता आणि त्यामुळे ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल